हरिओम, मी योगेश सिंह जोशी। आज मला जे बापूचे अनुभव आले मी आपल्याला थोडं एक त्यामधून थोडं सांगत आहे। 2005 साली मग 5 च्या शेवटी आणि 2006 साला आमच्याकडे बापू सिलेंडर सुरू झालं। त्यावेळेस औरंगजेब सीमा कर्वे, सिरसी बडवे आणि माझी बहीण अपरामुळे, दुसरी आज बहीण आहे ती अर्चना अरुलकर, ती पण आमच्या घरी आली होती। बापूचं सगळं मला म्हणजे सांगत होती, बापू असे आहेत तसे आहेत, पण माझा विश्वास कसा नव्हता। आपल्याला असं वाटतं की कोणी महाराज किंवा असं हे म्हणलं की त्या आता माळ असती पण एक हे असतं काम करा गंध लावलं असतं आणि बापूच्या याच्या अर्थ गंध नाही टिळा नाही, बापू पॅन्ट शर्ट घालत घालत बसलेले, माझा विषय बसा नव्हता। त्यावेळेस मी फक्त आई करती हे करता म्हणून असं पाय पडायचो आणि अण्णी ज्या मजुका म्हणतात ते एका मिनटात जेवढा कमीत कमी होईल असं म्हणतात म्हणून बाहेर पडत होतो, असा माझा विश्वास असत नव्हता। पण तरी मला असं गुरु मला ज्यात स्वरूप असं हे करायचे, मला मी एकदा म्हणलं बघून बापू मला तुमच्या असे मला ओढू नका, मी साहेब सरावू द्या मला, पण बापू मला ओढायचे। मी कधी उधारी मागायला गेलो तर मला कोणी उधारी देत नव्हतं, त्यावेळेस मी असंच मोक्ष मी बापूच नाव घ्यायचो, बापूच नाव घेतल्यानंतर मला तुम्हाला द्यायचं उधारी। पण त्यावेळेस माझा हे समजायचं म्हणजे काय तुला हे आपण मी फिरलो नाही मासा करता आपल्याला पैसे मिळाले ना, मग बापूचं नाव यायचं कधी यायचं नाही असं होतं तुम्हाला। पण आत्तापर्यंत एक झालं माझं की जेवढं देवीचं जे हे असं हे बसतं ना नवरात्र, त्यास 9 दिवस देवीला हार घालतो मी, त्या देवीला काही मागत नाही मी, फक्त हार घालतो मी। आणि एक दिवस असं देवीला हार घातले आणि त्यामध्ये माझ्या मित्राचे गुळी गेले होते आणि त्यांचं गोड जेवण होतं। मी सकाळी मित्राला फोन लावलं आपण जाऊया म्हणलं, त्याला भेटू म्हणलं। पण त्याच्या आधी मी माझ्या एक दुर्गावाला म्हणजे गावाकडे जाईल आणि ते माझी उभे बसून गेले म्हणजे ते म्हणजे ठीक आहे तू 11-12 पर्यंत ये आपण जाऊ म्हणलं। मी सकाळी 8-9 उठलो, जे 8-9 देवीला हार घालून सगळं मी होतो मी त्या आमच्या गावात गेलो, मी त्या मसाला भेटलो सिकायला भेटलो, मी पैसे उधारीचे कसं आमचं झालं 20 रुपये झालं। तर मी निघालो, निघत असताना आता कसंच खेडेगावामध्ये येताना एक मोठा मेन रोड आणि फाटा असतो, ती माझी गाडीच होती, पण माझं लक्ष होतं ते बसकडे, समोर बसत होती, मला वाटलं बस आहे साईडला होती, बस आणि माझी समोर टक्कर झाल्यानंतर बस माझी गाडी बसच्या खाली गेली, मी बसमोर आडवा पडलो होतो। आता एक चाक माझ्या पूर्ण अंगावर होतं आणि दुसरं चाक माझ्या पायावर होतं, आता खाली सारखा होतं माझ्या पाय जातील आणि पुढे सत्र होता अंगावर म्हणजे डोक्यावरून चाक जाईल। पण अशा वेळेस काय झालं काय माहीत नाही मला, बापू म्हणजे मागच्या मागून मला कोणी ढकललं ते माहीत नाही, एकदम बसच्या खाली असं लोळत गेलो, मागच्या चाकापर्यंत गेलो, मागच्या चाकाला माझी गाडी लागली होती आणि बस थांबली। बस थांबल्यानंतर मी 5-1-2 मिनिटात बघितलं तर समोरच चाक आणि मागचा चाक या म्हणजे माझं पूर्ण डोकं होतं। मी गाडी बाहेर आलो, गाडीच्या पूर्ण बाहेर आलो आणि त्यावेळेस कसं असतं खेडेगावामध्ये रस्त्याच्या बाजूला एक लहान पूल असतं, त्या पुलाच्या समोर ॲक्सिडेंट झाला होता, त्या पुलावर 3 माणसं बसलो, 3 माणसं बसल्या म्हणलं मी माझं गाडी काढता का, ते काहीच पुस्तक माझ्याकडे बघत राहिले, मी माझी गाडी काढली नंतर माझी सहज लक्षात आलं की बाबा हे तर हे सिमिलर हे सिमिलर सगळं असतील असं वाटलं मला, मी असं बोलून निघून गेलो। पण ज्या वेळेस लोकांनी बघितलं होतं मला लांबचं म्हणून लोकांनी, ते मला खूप म्हणले सर काल तू बहुत बाल बच गाय बोल, म्हणलं ही माझी फुल आता तेव्हाच मला काहीच वाटलं नाही, म्हणजे वाटलं म्हणून मी 1/2 घंटा रोडलो, गाडी थांबवली एक 1/2 घंटा रोड इतका रोडलो मी, कारण तेव्हाच माझा म्हणजे जम म्हणजे माझ्या अंगावर म्हणजे अंगावर हे होतं गाडी अंगावरून जाणं आणि आपण वाचणं फार हे मोठं होतं ते। हरिओम,